इयत्ता आठवी विषय गणित या विषयातील पाठ घातांक व घनमूळ थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत घनमूळ घातांक म्हणजे काय. तर बघा, तीनाचा पाचवा घात हे आपण गुणाकार स्वरूपामध्ये तीन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला तीन या स्वरूपामध्ये लिहितो आपण गुणाकाराच्या. म्हणजेच तीनाचा इथे आपण पाच वेळा गुणाकार केलेला आहे. इथे तीन हा पाया, तीनाला आपण पाया म्हटलेला आहे आणि पाच हा घातांक आहे. म्हणजेच तीन चा पाचवा घात ही घातांकी संख्या आहे. त्यानंतर आपण घातांकांचे नियम अभ्यासू. एम ओ एन या जेव्हा पूर्णांक संख्या असतील तेव्हा घातांकांचे नियम मध्ये पहिला नियम आहे ए चा एम वा घात गुणिला ए चा एन वा घात बरोबर ए चा एम अधिक एन वा घात. म्हणजेच जेव्हा पाया समान असेल आणि घातांक वेगवेगळे असतील आणि त्यांचा गुणाकार करायचा असेल तेव्हा पाया देऊन घातांकांची बेरीज करायची असते. नंतर दुसरा नियम एचा एम वा घात भागीला एचा एन वा घात. इथं सुद्धा पाया समान आहे, भागाकार आहे. जेव्हा भागाकार असेल आणि पाया समान असेल तेव्हा घातांकी संख्यांची वजाबाकी करतात. म्हणजे एचा एम वजा एन वा घात. त्यानंतर ए गुणिला बी कंसाचा एम वा घात. आता इथं ए आणि बी वेगवेगळे वेगवेगळ्या संख्या आहेत बरोबर एचा एम वा घात गुणिला बी चा एम वा घात. ए चा पण एम ओ घात येईल आणि बी चा पण एम ओ घात येईल. नंतर ए चा शून्य घात बरोबर एक. म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य घातांक असेल तर त्याची किंमत एक असते. ए चा वजा एम ओ घात बरोबर एक छेद ए चा एम ओ घात. म्हणजे जर वजा घातांक असेल एखाद्या संख्येचा वजा घातांक असेल तर आपण त्याला एक छेद ए चा एम ओ घात या पद्धतीने तो धन करता येतो. नंतर सहावा नियम आहे एचा एम वा घात कंसाचा एन वा घात. म्हणजेच एचा एम गुणिला एन वा घात म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा. नंतर ए छेद बी चा एम वा घात यामध्ये एचा एम वा घात भागीला बी चा एम वा घात. म्हणजे एचा एम वा घात करायचा आणि त्याला भागीला बी चा सुद्धा एम वा घात घ्यायचा. आणि शेवटचा नियम आहे ए छेद बी चा वजा एम वा घात. तिचं पण घातांक वजा आहे म्हणजे ऋण आहे तर त्याला काय करायचं व्यस्त करायचा. ए छेद बी त्याचा व्यस्त होईल बी छेद ए आणि वजा एमचा घातांक होईल धन एम.